मी प्रगती खाडी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। हा माझा सेकंड ब्लॉग आहे। हर घर तिरंगा अभियान चालू आहे सगळीकडे, तर आमच्या सोसायटीमध्ये पण हा अभियान झाला आहे, म्हणजे सगळ्यांकडे सगळ्यांच्या घरी तिरंगा लागलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवते, बघत असाल तुम्ही, सगळ्यांच्या घरी तिरंगा लागलेला आहे। ही फर्स्ट विंग आहे, अजून इथे लागायचे आहेत। ॲक्च्युली हे त्यांची बॅक साईड आहे, म्हणून फ्रंट साईडला यांचे पण तिरंगे लागलेले आहेत। सध्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या आहेत काही 4-5 दिवस, तर त्यानिमित्ताने आमचे काही घरची मंडळी येणार आलेली आहे, म्हणजे ॲक्च्युली काल आलेली आहे राहण्यासाठी इथे 2-3 दिवस। तर मी त्यांच्याशी गप्पा मारलेल्या मगाशी, ते बघा। अंशू, सुट्टी आहे तुला? हा। किती दिवस? 10 दिवस। 10 दिवस? 10 दिवस कसली सुट्टी आहे तुला? होई 5 दिवस। आता 10 दिवस होते ना? नाही, 5 दिवस होते। कसली 5 दिवस सुट्टी? गणपती। गणपतीची कसली? हा, कसली गणपतीची? गणपतीला नेला टाइम आहे अश्रू, झेंडा बंधनची। झेंडा बंधनची? हा। झेंडा बंधन कधी असत? 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट कधी आहे? कोणाला विचारून करते? दीदीला। दीदीला विचारून सांगते। अश्रू, आज काय बनवायचं नवीन? गुलाबजाम। गुलाबजाम खायचं तुला? आज आपण मिठाई बनवू। आज थोडं वेगळं ट्राय करूया। मी ते ना मारी बिस्कुटचा पुडा घेतला आहे, मी पॅकेट घेतलेलं आहे, एक मारी बिस्कुट आहे 10 रुपयेवालं। तर मी याचं आहे ना, आता मी मिक्सर लावून घेते। हे एकदा मिक्सर लावून घेते आणि आपल्या ना, तर तिथे मी पॅन गरम करलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकते। आणि जे आपण जे मिश्रण जे मिक्सरला जे लावलं होतं ना बिस्किटचे, ते बघा, हे आपल्याला आता परतून घ्यायचे, हे लालसर करून घ्यायचे आपल्याला। ही पावडर होते ह्याची, हे आपल्याला लाल करून घ्यायचे, तूप तापून दे। थोडं तूप तापलं ना की ह्याच्यामध्ये आपण हे ॲड करूया, तुपामध्ये ॲड करून आपण हे थोडं लालसर करून साईडला काढून ठेवूया। थोडं लालसर करूया आणि साईडला काढून ठेवूया। हे आता मी परत ते एकदा पॅन ठेवलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते आणि पाणी ॲड करून त्यामध्ये आपल्या साखरेचं थोडं विरतवून घ्यायची साखर। त्यामुळे पाणी ॲड करते, आणि मी ते 4 ते 5 चमचे ना तुम्ही घरी यूज करा, हे मोठा चमचा म्हणजे 3 ते 4 मी चमचे टाकते आहे। तर तुम्ही हे 4 ते 5 चमचे म्हणजे साखर हे करून वितळून घ्यायची आहे। आता बघा, हे झाली आहे साखर वितळलेली आहे, यामध्ये दूध ॲड करते। दूध थोडं गरम झालं, तो थोडं गरम झालं ना की ह्याच्यामध्ये आपल्याला ना एक मिल्क पावडर, मी 1-2 पॅकेट मिल्क पावडर ॲड केली आहे, म्हणजे 20 ते 25 ग्रॅम असणार आहे 2 पॅकेट। आणि हे आपल्याला थोडं ना जाडसर याची मलाई टाईप थोडं वर बनवून घ्यायचं आहे, तर त्यामुळे आपण हे जरा मिडियम फ्लेमवर ठेवूया, घट्ट अशी असे मलाई करून घ्यायची आहे। तर दूध आपलं आटलेलं आहे आणि आता घट्टसर असं ना मलाई झालेली आहे, याची क्रीम झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला ना एक वेलची पूड ॲड करायची आहे। वेलची पूड ॲड करून ते मिक्स करून घेऊया। ॲक्च्युली वेलची पूड जे आहे ना ते ऑप्शनल आहे, तुम्ही ॲड नाही केलं तरी पण चालेल, पण मिठाई थोडी आहे मग त्यामुळे वेलची पूडचा जो स्मेल किंवा जो सुगंध येतो ना तो चांगला वाटतं। बघा, थिक झालेली आहे। तर आता आपण ह्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये जे लावलेलं होतं ना मागाशी बिस्किटचे, ते आपण ह्यामध्ये ॲड करून घेऊया आता। आणि हे मिक्स करून घेऊया, चांगलं मिक्स करायचं आहे, कारण की थोडंसं ना हे जाडसं राहू शकतं मध्ये। चांगलं आपण मिक्स करून घेऊया हे।
आणि मिक्स झालं नाही की आपण ह्याच्यामध्ये ना गॅस बंद करून थोडा वेळ आपण हे ना थंड होण्यासाठी ठेवायचं आहे, कारण की हे थोडंसं थिक होऊन जाईल अजून एकदा. आणि ह्याच्यामध्ये जे क्रीमिनेस वगैरे जो आहे ना मलाईचा वगैरे, तो ह्याच्यामध्ये ते बिस्किटांमध्ये येणार. बघा आपण हे आपण थोडं गॅस फ्लेम बंद करून ठेवूया थोडा वेळ, आणि थंड झाल्यानंतर काढून घेऊया प्लेटमध्ये. हे बघा आता घट्ट झालेलं आहे, त्या प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून घेतलं आहे मी. ॲक्च्युली हे ना तुम्ही जो बटर पेपर असतं ते घेतला तरी पण चालेल, ते मी हे प्लेटमध्ये घेतलं आहे. प्लेटला मी खालून थोडंसं तूप ॲड केलेलं आहे, लावलेलं आहे तळाला. थोडंसं मळून घेऊया आणि असं पसरट करून ठेवायचं आहे थोडा वेळ. बघा पसरट करून बघा, थोडा वेळ ठेवलं होतं पसरटून. आता ह्याच्यावर आपण आहे ना मी बदामाचे तुकडे केलेले आहेत छोटे छोटे बारीक, तर त्याच्यावर आपण पसरून ठेवूया. आणि पसरून झालेलं की ह्याच्यात थोडा वेळ आपण हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. थोडंसं मी लावून घेते पड. आता हे फ्रीजमध्ये जो आहे ना मी काढलेलं आहे बाहेर, थंड झालेलं आहे छान. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पीसेस करून घ्यायचे चौकोनी, ते एकदा मी आता पीसेस करून घेते. मी पीसेस आता केलेले आहेत आणि हे थोडा वेळ परत एकदा मी ना फ्रीजमध्ये ठेवून देते. मिठाई झालेली आहे आपली, मी ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेली आहे. उद्या 15 ऑगस्ट आहे, तर उद्या 15 ऑगस्ट निमित्त माझ्याकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. आमचं चॅनल नवीन आहे यूट्यूबवर, तर आमच्या चॅनलवरचे जे व्हिडिओज येतात ते लाईक करा, शेअर करा. आणि तसेच व्हिडिओज जर तुम्हाला रोज रोज नवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथेच मी स्टॉप करते, पुढचा ब्लॉग घेऊन मी नक्की भेटेल पुन्हा. तोपर्यंत थँक्यू.